नाशिक जिल्ह्याला गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढला. 7 ते 9 एप्रिल या कालावधीत पावसामुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला. पावसामुळे 12 तालुक्यात 208 गावं बाधित झाली आहेत, तर 25,985 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या 2 दिवसातच एकूण 13,909 हेक्टरवरील शेतीपिकं आणि फळबागांना कमालीचा फटका बसला. कमी दरामुळे कांदा उत्पादक संकटात सापडलेला असतानाच या अवकाळीनं कांद्याचंच सर्वाधिक नुकसान झालं. 10,725 हेक्टरवरील कांद्याला फटका बसला. कांद्याखालोखाल 792 हेक्टरवरील डाळिंब, 771 हेक्टर द्राक्ष आणि 627 हेक्टरवरील भाजीपाल्याचं नुकसान झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नाशिक जिल्ह्याचा दौरा करत शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं. राज्यातील इतर भागांचा दौरा झाल्यावर मदत जाहीर केली जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.